वाटत नव्हतं, हा आमचा रोष होता. त्याच्यामुळं अजितदादांनी मला असं वाटतं कधीही जातीवाचक वक्तव्य केलेलं नाही, कधीही समाजामध्ये तेढ होणारं वक्तव्य केलेलं नाही. प्रशासनातला त्यांचा गाढा 35 वर्षाचा अनुभव आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सर्वसमावेशकचं नेतृत्व आहे. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा फार मोठ्या वेगानं विकास होईल. मला असं वाटतं की खाते वाटपाचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आहे. आता कॅबिनेट सुरू झालेली आहे तर माझी देखील विनंती आहे की मला देखील आता कॅबिनेटला जाऊ द्या. संपूर्ण एक मिनिट वॉच ठेवण्यापेक्षा दोन परिपक्व राजकारणी होते, त्याच्यामध्ये तिसऱ्या परिपक्व राजकारणाची महायुती झालेली आहे. त्याच्यामुळे तीनही नेते समन्वयानं काम करतील, एकामेकावर वॉच ठेवण्याचा काय प्रश्न येणार नाही. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या पद्धतीनं विकासात्मक कामही महाराष्ट्रामध्ये होत. शेवटचा प्रश्न, तुमची आरती भाकरी कुठेतरी राष्ट्रवादी आल्यामुळे कमी होणार आहे का वाट्याची? तुम्ही भाकरीच्या बंधामध्ये पडू नका, भाकरीच्या सगळ्या गोष्टी या तिकडे होत्या, आमच्याकडे नव्हत्या. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आमच्या भाकऱ्या तशाच तव्यावर आहेत. तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका. ज्यांना परतवायची होती ती अजितदादांनी कशी परतवायची ती दाखवून दिली. भाकरी विभाग अजित पवार ने मुख्यमंत्री पद की शपथ ली है, लेकिन क्या आप लोगों को इस बारे में जानकारी थी? क्या कुछ बताया गया था आप लोगों को? कहीं ना कहीं बहुत बड़ा इम्पैक्ट भी होगा. एकनाथ शिंदे साहब सब लोगों को साथ में लेके पॉलिटिक्स करते हैं. हम सबको जो हम कोर कमेटी वाले हैं उनको बता कि ये निर्णय एकनाथ शिंदे साहब ने लिया है और एकनाथ शिंदे साहब को विश्वास में लेके बीजेपी ने लिया है. अभी हमारा जो गठबंधन है वो शिवसेना, भाजप और राष्ट्रवादी का महागठबंधन हो गया है. लेकिन एनसीपी के वजह से आप लोगों ने महाविकास आघाड़ी तोड़ी थी, तो ऐसी क्या परिस्थितियां हुई कि अब आप एनसीपी के साथ? तब भी बोला था कि नेशनल अलायंस चाहिए था और जो निधि का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था उसमें समतोल नहीं था. लेकिन उसके ऊपर कंट्रोल किसका चाहिए? मुख्यमंत्री महोदय का चाहिए. और मेरे ख्याल से तब मुख्यमंत्री महोदय का कंट्रोल नहीं था, इसलिए हमने उठाव किया. अर्थमंत्री को लेकर के आप लोगों की शिकायत? वो पूरा अधिकार एकनाथ शिंदे साहब का है. मला प्रश्न पडलाय तुम्ही बाहेर चालू आहे नाही थांब. भरत शेठ भुगावले हे सगळ्यात समजूतदार आमदार आहे. भरत शेठ भुगावले येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मंत्री बनलेले दिसते. कितने विधायक मिळेल? माणसाला बोलवा एकदा पटकन. गडबड होते काही सांगत आहे. कुठे गेला कपिल?